दुष्काळाने हैराण असलेल्या बीड जिल्ह्यात शनिवारी पावसाने जोरदार आगमन केले. शिरूर तालुक्यातील शेतातून पाणी बाहेर निघाले. या पावसामुळे अनेक छावण्या बंद झाल्या. या पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविशांत कुमकर यांनी. पाहूया, दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात गेल्या 3 महिन्यांपासून जनावरांच्या चारा छावण्या सुरू आहेत. शनिवारी जोरदार पावसाला सुरुवात झाली. रात्री उशिरापर्यंत जिल्हाभरात सर्वदूर पाऊस पडला. या पावसामुळे छावणीतले शेतकरी आता घरी परतले आहेत. जोरदार झालेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी साचल्याचं चित्र दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात सुर्डी येथील चारा छावणीत चांगलाच पाऊस पडला. बँड लावून पावसाचे स्वागत करून शेतकरी यांनी छावणीत आनंद साजरा केला. छावणी चालकाने शेतकऱ्यांना जेवण देऊन निरोप दिला. पाऊस पडल्यानं आपण छावणी बंद करत आहोत अशी माहिती छावणी चालकाने यावेळी दिली आहे. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून भयानक दुष्काळ पडल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरामध्ये 500 ते 600 छावण्या सुरू होत्या. मात्र काल अचानक झालेल्या जोरदार पावसामुळं आजपासून छावणी सोडून शेतकरी चालले. आपण बघू शकता की या परिसरामध्ये संपूर्ण शेतकऱ्यांनी छावणी सोडून जात आहेत. आज ही छावणी पूर्णपणे असे सोडल्याचे चित्र आपल्याला पाहायचं. हे आपण बघू शकता की आष्टी तालुक्यातल्या सुर्डी गावातली छावणी आहे. या छावणीतले शेतकरी आता छावणी सोडून आपल्या घरी चालले आहेत. काल दमदारपणे या भागामध्ये पाऊस झाला, त्यामुळे थोडी या छावणीची पडझड पण थोडी प्रमाणात झालेली. आणि या पावसामुळे आता शेतकरी आपापल्या घरी चालले आहेत. या परिसरातले 4 ते 5 गावचे शेतकरी या छावणीमध्ये गेल्या 3 महिन्यापासून वास्तव्याला होते. मात्र पाऊस आल्यामुळं ही जनावरं आणि ह्या छावणीतले शेतकरी आता आपापल्या घरी जाणार असून आता चांगल्या पावसाची वाट इथले शेतकरी बघू लागले असून लवकरच ही पेरणीला सुरुवात करणार असल्याचं शेतकरी सांगतायत. चित्र आपल्याला पाहावयास मिळालं. कॅमेरामन सचिन सह मी अविशांत कुमकर, MKN News.